नाती मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? घरीच राहा, सुरक्षित राहा आणि आपला अभ्यास चालू ठेवा. आपण अभ्यास करतोय गणित भाग एक मधील प्रकरण एक, दोन चलातील रेषीय समीकरण. मागील तासाला सराव संच 1.1 मधील काही उदाहरणं आपण समजून घेतली आहे, ती तुम्ही वहीत लिहिली असतील आणि सरावही केला असेल. आज आपण एकसामायिक समीकरण सोडवण्याची दुसरी पद्धत अभ्यासणार आहोत. ती पद्धत म्हणजे आलेख पद्धत. आलेख पद्धतीने एकसामायिक समीकरण सोडवण्यासाठी याप्रमाणे आपल्याला सारणी तयार करायची आहे. या सारणीमध्ये कमीत कमी चार क्रमिक जोड्या आपल्याला शोधायच्या आहेत. आता या क्रमिक जोड्या कशा शोधायच्या ते आपण सराव संच 1.2 मधील उदाहरणांच्या आधारे समजावून घेऊ. यामध्ये सराव संच 1.2 मध्ये पहिलं उदाहरण आहे ते मी वाचून दाखवते. खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा. म्हणजे आपल्याला फक्त सारणी पूर्ण करायची आहे, या उदाहरणात आलेख काढायचा नाही. आता ही सारणी कशी पूर्ण करायची, काही किमती त्यांनी दिलेल्या आहेत, कधी एक्सची दिली आहे कधी वायची दिली आहे, त्यावरून आपण ही सारणी पूर्ण करायची आहे. आता पहिला जो रकाना आहे त्या रकान्यामध्ये एक्सची किंमत 3 दिलेली आहे आणि वायची किंमत आपल्याला शोधायची आहे आणि पुढे क्रमित जोडी दिलेली आहे 3, 0. आता क्रमित जोडीमध्ये पहिला अंक जो आहे तो एक्सचा निर्देशक असतो किंवा एक्सची किंमत असते आणि दुसरा निर्देशक जो आहे तो वायची किंमत असते, म्हणजेच वाय निर्देशक असतो. मग आता इथे आपल्याला एक्स निर्देशक 3 दिलेलाच आहे आणि वाय निर्देशक हा 0 आपण या क्रमिक जोडीवरून इथे लिहू शकतो. यासाठी उदाहरण सोडवण्याची आवश्यकता नाही, इथे आपण 0 लिहू शकतो. त्यानंतर दुसऱ्या रकान्यामध्ये वायची किंमत 5 दिलेली आहे, एक्सची किंमत दिली नाही आहे आणि क्रमित जोडी सुद्धा दिली नाही, त्यामुळे आपल्याला समीकरण सोडवावं लागेल. तर दिलेलं समीकरण आहे एक्स अधिक वाय बरोबर 3. वायची किंमत 5 ठेवून आपण हे समीकरण सोडवणार आहोत. वाय बरोबर जिथे 5 आहे, जिथे वाय आहे समीकरणामध्ये, तिथे आपण 5 हा अंक ठेवणार आहोत. एक्स अधिक 5 बरोबर 3. मग एक्स बरोबर 3 वजा 5, 3 वजा 5. मग 3 वजा 5 किती येतील, तर वजा 2. इकडे 5 अधिक आहे, तिकडे गेल्यावर वजा होतील, 3 वजा 5, उत्तर आलं वजा 2. आता हे समीकरणामध्ये जी किमती मिळाल्या त्या आपण इथे सारणीत ठेवणार आहोत. मग एक्सची किंमत आली -2 आणि इथे क्रमित जोडीमध्ये आपण एक्सची किंमत पहिली लिहिणार आहोत -2 आणि दुसरी वायची किंमत आहे 5. आता तिसऱ्या रकान्यामध्ये वायची किंमत दिली आहे आणि क्रमित जोडी दिलेली आहे, त्यामुळे आपण उदाहरण आपलं समीकरण न सोडवता एक्सची किंमत लिहू शकतो. तर क्रमित जोडीमध्ये पहिला जो अंक आहे तो एक्सची किंमत असते, म्हणजे एक्सची किंमत किती आली, 0 आली, ती आपण या चौकटीमध्ये लिहिणार आहोत. अशा पद्धतीने आपली ही सारणी पूर्ण झाली, तसंच आपल्याला या सारणी सुद्धा पूर्ण करायची आहे. आता या सारणीमध्ये समीकरण आहे एक्स वजा वाय बरोबर 4. एक्स वजा वाय बरोबर 4 पहिल्या रकान्यामध्ये वायची किंमत 0 दिली आहे, म्हणून आपण वाय बरोबर 0 ठेवून समीकरणामध्ये एक्स वजा वाय बरोबर 4, मग एक्स वजा वायच्या जागेवर 0 येईल, वाय एक्स वजा 0 बरोबर 4. एक्स वजा 0 बरोबर 4 म्हणजे एक्स बरोबर 4 अधिक 0 येईल, म्हणजे 0 अधिक केला तरी किंमत तीच राहणार आहे, त्यामुळे एक्स बरोबर 4. दुसऱ्या
रकान्यामध्ये x ची किंमत दिलेली आहे। x वजा y बरोबर 4 समीकरण तेच आहे। x बरोबर ऋण 1 ठेवून आता जिथे x आहे त्या जागेवर आपण ऋण संख्या लिहिताना नेहमी कंसात लिहायची आहे, ऋण 1 वजा y बरोबर 4। आता हा x ची जे चिन्ह आहे ते ऋण आहे, समीकरणाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर ते धन होईल 4 अधिक 1। ऋण वाय बरोबर 4 अधिक 1, मग ऋण वाय बरोबर 4 अधिक 1 झाले 5। मग ऋण वाय च जे चिन्ह आहे, वायचं जे चिन्ह आहे ऋण, ते आपण त्या अंकाला देऊ, मग वाय बरोबर ऋण 5। या पद्धतीने आपल्याला एक्स आणि वायच्या किमती मिळाल्या। तर पहिल्या रकान्यामध्ये एक्स ची किंमत मिळाली आहे 4, ती इथे ठेवली आणि क्रमित जोडी लिहिताना पहिली एक्स ची किंमत लिहायची, मग वायची लिहायची आहे। त्याचप्रमाणे एक्स बरोबर ऋण 1 आणि वायची किंमत मिळाली आपल्याला ऋण 5, मग जोडी मिळाली आपल्याला ऋण 1 आणि 5। तिसऱ्या रकान्यामध्ये सर्व किमती दिलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला काही सोडवण्याची जरुरी नाही। याप्रमाणे हा कृतीचा प्रश्न आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि मुख्यत्वे अशा प्रकारचे प्रश्न कृतीवरील परीक्षेमध्ये विचारला जातो, त्यामुळे तुम्ही त्याच पानावर वरती एक प्रश्न त्या पद्धतीचा दिलेला आहे तो सोडवायचा आहे।